शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। नागपुर में कोरोना की स्थिति और प्रशासन द्वारा किए जा रहे कामकाज, सर्वे और लॉकडाउन को लेकर राज्य के ऊर्जा मंत्री नितिन राउत इन्होंने विभागीय आयुक्त कार्यालय के सभागृह में आयोजित पत्र परिषद में कोरोना के अनेक मुद्दों पर बातचीत की। इस मौके पर विभागीय आयुक्त, जिलाधिकारी, मनपा आयुक्त, पुलिस कमिश्नर के साथ साथ पत्रकार बड़ी संख्या में मौजूद थे। कोरोना का संक्रमण दिन ब दिन बढ़ता ही जा रहा है, जिसके चलते कोरोना की चेन तोड़ने के लिए इसके पहले 22 मार्च को शहर में लॉकडाउन जारी किया गया था, जिसमें एनएनसी प्रशासन, ग्रामीण कलेक्टर प्रशासन, पुलिस प्रशासन आदि द्वारा काफी हद तक कोरोना वायरस से बचने के लिए शहर के लोगों के लिए अच्छा कामकाज किया गया था, जिसके चलते काफी हद तक इसमें कंट्रोल भी पाया गया था। तब 100 के आसपास पॉजिटिव मरीज थे, लेकिन लॉकडाउन में शिथिलता मिलते ही कोरोना संक्रमितों का आंकड़ा भी बढ़ गया। उस समय मनपा के आयुक्त ने अच्छी जिम्मेदारी से कामकाज किया, लेकिन बीच में ही कुछ नेताओं, पदाधिकारियों ने इसमें राजकारण करते हुए ऐसे प्रशासनिक अधिकारी के कामों को पुरजोर से कमजोर करने की कोशिश की, जिसके चलते इसका विपरीत परिणाम हुआ और कोरोना संक्रमितों का आंकड़ा भी बढ़ गया। क्योंकि कोई भी राजकीय हस्तक्षेप होना नहीं चाहिए, कलेक्टर, पुलिस कमिश्नर और मनपा आयुक्तों को अच्छा काम करने दे, ऐसी जानकारी विभागीय कार्यालय में आयोजित पत्र परिषद के दौरान राज्य के ऊर्जा मंत्री एवं पालक मंत्री नितिन राउत इन्होंने दिया और साथ ही अनेक मुद्दों पर उन्होंने चर्चा भी की। प्रशासनाने या ठिकाणी या विषयी काय स्टेप्स घेतल्यात आणि कशा पद्धतीचं काम चाललं आहे याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। खास करून आजची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती, त्यानंतर आम्ही जे इन्फ्रास्ट्रक्चर या काळामध्ये उभं केलं ते, आणि त्याच्यानंतर निरंतर आम्ही जे सर्वे करतो आहोत त्या सर्वे करण्याची आमची स्थिती काय आहे, त्याचे रिझल्ट्स काय आहेत हे बघितल्यानंतर आम्ही जे रिलीफ्स लोकांना मिळवून दिलेत, कारण आज जी परिस्थिती आहे कोविड-19 पॅनेडेमिकची ती संपूर्ण जगामध्ये एक प्रकारचं अनयुज्युअल असं चॅलेंजिंग झालेलं आहे। आणि या चॅलेंजमध्ये एकतर लोकांचा जीव वाचवणं आणि दुसऱ्यांना जीवन त्यांचं सुकर जावं यासंबंधी काम करणं, ह्या अशा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आम्हाला या ठिकाणी जावं लागत आहे। सुरुवातीच्या काळामध्ये जोपर्यंत प्रशासन हा एकजुटीने व्यवस्थितरित्या या ठिकाणी काम करत होता, तोपर्यंत नागपूर हा इतर जिल्ह्यांपेक्षा कमी याच्यामध्ये पोझिशनमध्ये होता, कमी रुग्ण नागपुरात होते। परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये आपण कायदा व सुव्यवस्था आपण सैल केली, आपल्या बाउंड्रीज उघड केल्या त्या ठिकाणी, आणि जेलमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह लोकं झाल्यामुळं तिथलेही लोकं बाहेर आलेत, जे इतर जिल्ह्यांमध्ये होते ते सुद्धा शहरात आलेत, गावात गेलेत, जे रुरलमध्ये नव्हतं ग्रामीण भागात तेही त्या ठिकाणी पसरलं आणि ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। आज जी परिस्थिती आहे, आजच्या परिस्थितीला जर आटोक्यात आणायचं असेल तर केवळ नुसतं एखाद्या व्यक्तीने जाहीर करावं की लॉकडाऊन आजपासून सुरू अशी परिस्थिती नाही आहे। आपल्याला विचारपूर्वक या ठिकाणी काम करावं लागेल। आपण बघितलं असेल की आजही कंपॅरेटिवली महाराष्ट्र राज्याच्या इतर जिल्ह्यांपेक्षा नागपूरचा फॅटल रेट जो आहे तो कमी आहे, 1.5% आहे। शहर के लोगों को कोरोना को लेकर संयम बरतना होगा, क्योंकि वैक्सीन अभी नहीं निकला है। कहीं भी किसी भी प्रकार का गैर जिम्मेदाराना काम नहीं होना चाहिए, सभी को डिसिप्लिन में रहना होगा। कोरोना को कंट्रोल करने के लिए स्मार्ट लॉकडाउन किया जा सकता है, लेकिन शहर के पत्रकारों के सुझाव जरूरी होंगे। पत्रकारों से चर्चा किए बगैर और उनके सुझाव सुने बिना ये संभव नहीं होगा। शहर के पत्रकारों के सुझाव जरूरी होंगे। पत्रकारों से चर्चा किए बगैर और उनके सुझाव सुने बिना नहीं होगा कोई भी निर्णय। मनपा आयुक्त, जिलाधिकारी और पुलिस आयुक्तों को करे सहयोग, कोई भी उनके कामकाज पर कोई राजनीति न करे, ये कहते हुए ऊर्जा मंत्री ने अप्रत्यक्ष बात विरोधी को कही। आणि टेस्टिंग जी आपण अँटीजेन टेस्टिंग या ठिकाणी करतो ती सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण केलेली आहे आणि त्याचे रिझल्ट सुद्धा योग्य या ठिकाणी येत आहेत।
आम्ही सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांच्या लोकांच्या टेस्टिंग केल्या या ठिकाणी मी स्वतःही टेस्ट केलेली आहे आणि आमच्या निगेटिव्ह निघाल्यात परंतु या ठिकाणी अनेक गोष्टी या ठिकाणी करण्यासारख्या आहेत आज ग्रामीण भागात जे लोन ज्या पद्धतीने पसरत आहे केवळ त्या ठिकाणी 50 PSCs काम करतात त्यापैकी 19-20 PSC-मध्येच आम्ही त्याची तरतूद करू शकलो अँटीजेन टेस्टची आणि इतर ठिकाणी त्या ठिकाणी नाही आहे परंतु शहरामध्ये काही असेही दानदाते आहेत मुन्ना उजा एक असे दानदाते आहेत की ज्यांनी एक व्हॅन तयार करून आम्हाला अँटीजेन टेस्टसाठी त्या ठिकाणी दिली राज्य शासनाच्या ॲम्ब्युलन्सला आम्ही कन्वर्ट करून त्यालासुद्धा त्या ठिकाणी कामाला लावलं आहे आणि या व्यतिरिक्त आता याच्यापुढं आम्ही प्रत्येक वस्त्यांमध्ये करोना दक्षता समिती या ठिकाणी तयार करणार करोना दक्षता समिती त्या दक्षता समितीच्या माध्यमातून आम्ही लोकांना त्यांचं जीवन जगण्याची जी कार्यपद्धती आहे आणि आताच्या परिस्थितीमध्ये कसं पुढं गेलं पाहिजे याचं मार्गदर्शन करणार आणि हे सगळं करत असताना तुमचं पत्रकारांचं मतसुद्धा आम्हाला अत्यंत आवश्यक राहणार आहे प्रशासन तर काम करतं राजकीय मंडळी तर काम करतं परंतु तुम्हीसुद्धा फील्डमध्ये जात असता तुमचं स्वतःचं सुद्धा योगदान असते त्याला म्हणतात की जे आम्हाला दिसू शकत नाही ते तुम्हाला दिसतं तर ज्या चुका तुमच्या आमच्याकडून घडत असतील म्हणजे म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी तर तुम्हाला जे निंदकाची भूमिका या ठिकाणी घ्यायची आहे ते भूमिका पॉझिटिव्ह घेऊन जर तुम्ही आम्हाला अवगत केली तर निश्चितपणे यात चांगलं करण्याचं काम आम्ही करणार यापुढं लॉकडाऊन शहरात लावायचं किंवा लावू दे यासाठी आम्ही प्रशासनाची एक छोटी समिती केलेली आहे आणि ते त्यांच्यावर दायित्व सोडलेलं आहे त्यामध्ये डिव्हिजनल कमिशनर आहेत म्युन्सिपल कमिशनर आहेत कलेक्टर आहेत आणि सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस आहेत ग्रामीण भागाचे हे ठिकाणी या ठिकाणी राहतील CP स्वतः आहेत त्या या ठिकाणी लॉ अँड ऑर्डरसुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचा विषय आहे केवळ लॉकडाऊन होणार नाही करून तर या ठिकाणी करायचं असेल तर 14 दिवसाचं लॉकडाऊन लागेल मी अनेक निष्णात लोकांशी चर्चा केली आणि कॅबिनेटमध्ये जेव्हा मागच्या आठवड्यात यावर चर्चा होती तेव्हा मी प्रश्न विचारला विभागाला की पुण्यामध्ये तुम्ही लॉकडाऊन केलं त्याचं फलित काय बाकी जिलों से नागपुर का फेटल रेट यानी मृत्यु दर 1.5 है सभी प्रशासकीय अधिकारियों ने कोरोना टेस्ट की है मैंने भी की है रिजल्ट निगेटिव आया ऐसी जानकारी पत्र परिषद के दौरान नितिन राउत इन्होंने दिया शहर के नागरिकों को डिसिप्लिन संयम बरतना बहुत जरूरी है ऐसा संदेश भी इस आयोजित पत्र परिषद में ऊर्जा मंत्री नितिन राउत इन्होंने दिया अब आने वाले दिनों में यदि कोरोना संक्रमितों का आंकड़ा बढ़ता है तो यकीनन फिर से एक बार 14 दिनों से कम का लॉकडाउन नहीं होगा बाकी लॉकडाउन की अवधि सोच समझ कर शासन प्रशासन बढ़ा भी सकता है अब देखना यह होगा कि वो कौन सी तारीख या महीना होगा जिसमें फिर से एक बार लॉकडाउन लगेगा नागपुर के विभागीय आयुक्त कार्यालय से कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागड़े के साथ संजय मीरे इन BCN News नागपुर